चर्चा व्हायच्या? तुमच्या घरातलं वातावरण कसं असायचं? बिझनेस आणि बऱ्याचदा असं होतं की बिझनेस वेगळं, कुटुंब वेगळं, फॅमिली टाईम वेगळा. तुमच्याकडं तसं होतं? काय होती परिस्थिती? गोंधळ होता. अच्छा. म्हणजे बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्सच इतके होते की ते आपोआप दिसत होते सगळे, त्यातले टेन्शन दिसत होते. मग त्यातून मार्ग कसे निघाले ते दिसत होते. त्यात कधी कधी काही छोट्या कामांमध्ये आम्ही समावून ऑटोमॅटिकली जात होतो, त्यामुळे आम्हाला त्या कामांची सवय लागली. खरं सांगायचं झालं तर म्हणजे मी जवळजवळ म्हणजे माझे बंधू आहेत ते 1992 पासून प्रोक्युअरमेंट करतात, महेश त्यांचं नाव आहे, ते समावून गेले. किंवा आमचे काका आहेत ते इंजिनिअरिंगचं संपूर्ण पाहतात, किंवा माझे दुसरे काका आहेत ते संपूर्ण प्लांटचं ॲडमिनिस्ट्रेशन पाहतात. सो आम्ही प्रत्येकजण आम्हाला आलेल्या चॅलेंजमध्ये आम्ही त्याच्या त्या गोंधळामध्ये सामील झालो, त्याचे सोल्युशन्स काढायचा प्रयत्न केला. वयाच्या कोणत्या वयापासून? साधारण 16-17 पासूनच हो कामं. म्हणजे मी आज ताजला सकाळी सांगत होतो, तिथे नवीन परचेस मॅनेजर आले होते, त्यांना मी सांगितलं की मी आज तुमच्याबरोबर वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट नेगोशिएट करायला आलो आहे, पण मी 1992 साली इथे डबे उतरत होतो म्हटलं, खालच्या गेटवरती मी 5 टनाची गाडी खाली करायचो म्हटलं तुमच्या दारामध्ये. सो मी रात्री आम्ही डिलिव्हरी करायचो दिवाळीला 5 टनाची ताजमध्ये, अँबॅसेडर स्कायचेफमध्ये आणि मॉन्जिनीजमध्ये, आणि मग सकाळी झोपायचो. त्यामुळे असं वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये वेगळी वेगळी कामं केलेली आहेत. म्हणजे ती काही पूर्वीची, म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना तीही कामं केलेली आहेत, आणि आज आम्ही त्याचे ॲन्युअल रेटचे कॉन्ट्रॅक्टचे फायनल करायला जात आहोत. सो वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये आम्हाला सामील